हाँ विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या तासामध्ये आपण विभाजनाचा सूत्रावर आधारित काही गणितं पाहिले, काही सोडून दिलेले गणितं पाहिले. आपण एक स्पेशल आपण सराव संच 5.2 मधले एक गणित बघणार आहोत. 5.2 मधले हे उदाहरण नंबर 4 आहे. रेक ए बी हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू पी हे केंद्र आहे. ए 2, -3 आणि पी -2, -0 असल्यास बी बिंदूचे निर्देशक काढा. तर हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला समजण्यासाठी आपण एक वर्तुळ काढलं. ए बी हा त्या वर्तुळाचा व्यास आहे, पी हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असल्यामुळं पी हा ए बी या व्यासाचा मध्यबिंदू आहे. बघा आता त्या मध्यबिंदूचा उपयोग करून, मध्यबिंदूच्या सूत्राचा उपयोग करून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. त्यानंतर आपण ए ची किंमत 2, -3 x1, y1 मानलं, पी -2, -0 x, y हा मध्यबिंदू आहे म्हणून मानलं, आणि बी xy आपण मानलेलं याची किंमत आपल्याला काढायची. तर आपण x2 आणि y2 सूत्राच्या नियमानुसार आपण त्याला मानलेलं आहे. आता मध्यबिंदूचं सूत्र काय आहे? x=x1+x2/2 y=y1+y2/2 या मध्यबिंदूच्या सूत्रामध्ये दिलेले निर्देशक लिहू. आता या एक्सचा निर्देशक आहे -2, x1चा निर्देशक आहे 2+, x2चा निर्देशक आहे x/2. याच पद्धतीने यामध्ये y=y1+y2/2 मध्ये किमती ठेवा. या वायची किंमत आहे 0, या y1ची किंमत आहे -3, प्लस या y2ची किंमत आहे y/2. आता हे आपलं सोडवायचं. 2 इथं भागिले आहेत, डाव्या बाजूला आल्यानंतर ते गुणिले होतील, म्हणजेच -2×2=2+x. त्याच पद्धतीने इथं 0×2=-3y. गुणाकार करून घेऊ, -+ बेदोनी 4=2+x, 0×2 म्हणजेच 0=-3.5. हे समीकरण सोडवू काय येईल? x=-4+2, y=3. म्हणजेच x=-4 आणि -2 ची बेरीज -6 आणि y=3. म्हणजेच बी चे निर्देशक -6, 3 आहे. अशा पद्धतीने आपल्याला बी या बिंदूचे निर्देशक काढता येतील. ही सर्वात सोपी पद्धत आहे. या पद्धतीचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी दिलेलं गणित व्यवस्थित वाचणे, त्याच्यावर काय करायचं तो निर्णय घेणे, आणि व्यवस्थित सूत्रामध्ये किमती ठेवून त्याचं उत्तर काढणे.